नमस्कार शेतकरी मित्रांनो, एसपी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात रेशीम शेती केली जाते, त्याकरिता महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या ठिकाणी राबवण्यात येत असतात आणि या योजनांच्या माध्यमातून आपल्याला रेशीम उद्योगासाठी चांगल्या प्रकारे अनुदान सुद्धा मिळत असतं. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना यावर्षी 2023-24 मध्ये रेशीम शेती करायची असेल तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्याने दिनांक 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत महा रेशीम शेती अभियान हे राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याबद्दलचा हा एक शासन निर्णय आहे. मित्रांनो, आपण बघू शकता राज्यातील रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणारा हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरिता प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी तसेच सन 2024 मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नावे नोंदणी करण्यासाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2023 ते 20 डिसेंबर 2023 या कालावधीत राज्यात महारेशीम अभियान 2024 राबवण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता आपल्याला जर आपल्या शेतात रेशीम उद्योग सुरू करायचा असेल आणि त्याकरता तुम्हाला जर नोंदणी करायची असेल तर प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर रेशीम कार्यालय असतं, त्या ठिकाणी तुम्ही आपल्या या रेशीम शेती करण्यासाठी नोंदणी करू शकता. तसेच तुम्हाला जर काही त्या ठिकाणी मार्गदर्शन हवं असेल तर त्याबाबतची माहिती सुद्धा आपण त्या ठिकाणी जिल्हा रेशीम कार्यालयाकडून घेऊ शकता. तर मित्रांनो, त्याबाबतचा हा जीआर आहे, दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पासून ते 20 डिसेंबर 2023 या कालावधीत महारेशीम अभियान राबवण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या माहितीला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि जे शेतकरी नवीन आहेत त्या शेतकऱ्यांना जर रेशीम शेती सुरू करायची असेल, रेशीम उद्योग करायचा असेल तर त्यांनी या कालावधीत आपल्या जिल्ह्याच्या रेशीम कार्यालयात संपर्क साधावा आणि रेशीम शेती करण्यासंबंधी या ठिकाणी नोंदणी करावी. तर मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.